Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see two basic definitions of income tax. In this lecture, first we are going to study the concept of previous year, and after that we are going to study the second concept, which is assessment year. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला फर्स्ट टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स यामधील दोन कन्सेप्ट पाहणार आहोत. पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे प्रीवियस इयर आणि जी दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे असेसमेंट इयर. ओके, इन द प्रिवियस लेक्चर वी स्टार्टेड विथ दिस पर्टिक्युलर टॉपिक अँड ऑलरेडी वी हॅव स्टडीड थ्री बेसिक कन्सेप्ट ऑफ इन्कम टॅक्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण तीन कन्सेप्ट पाहिल्या. त्यातली पहिली कन्सेप्ट होती ती म्हणजे इन्कम टॅक्स, त्यानंतर आपण सेकंड कन्सेप्ट पाहिली ती म्हणजे असेसी, आणि तिसरी कन्सेप्ट पाहिली ती म्हणजे पर्सन. या तीन कन्सेप्ट आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. जी आपण पहिली कन्सेप्ट पाहिली इन्कम टॅक्स, व्हॉट इज इन्कम टॅक्स? इन्कम टॅक्स मीन्स टॅक्स which is paid to the government on the income earned by a person. एखादा व्यक्ती जे काही उत्पन्न मिळवतो, इन्कम मिळवतो, त्या इन्कमवरती गव्हर्नमेंटला जो टॅक्स द्यावा लागतो त्या टॅक्सला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. टेक एक्झाम्पल ऑफ युअर पेरेंट्स. तुमचे जे पालक आहेत, काहींचे पालक नोकरी करत असतील, त्यांना सॅलरीमधून इन्कम मिळत असेल, काहींचे पालक बिझनेस करत असेल, त्यातून त्यांना इन्कम मिळत असेल, काही जणांचे पेरेंट्स हे एखादं प्रोफेशन चालवत असतील, त्यांना त्यातून इन्कम मिळवत असेल. ओके, इन्कम मिळवण्याचे मार्ग हे वेगवेगळे असतात. एखादा व्यक्ती स्वतःचं घर रेंटवरती देऊन त्याला रेंटमधून देखील इन्कम मिळू शकतं. ए पर्सन कॅन अर्न इन्कम फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. देर आर डिफरंट सोर्सेस फ्रॉम विच ए पर्सन कॅन अर्न अन इन्कम. And on this income, he has to pay tax to the government, and that tax is called as a income tax. एखाद्या व्यक्तीला जे काही उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नावरती, त्या इन्कमवरती जो गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो त्या टॅक्सला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट विच यू हॅव स्टडीड इन द प्रिवियस लेक्चर. ॲज पर द सेकंड कन्सेप्ट, जी दुसरी कन्सेप्ट तुम्ही पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिली ती होती असेसी. असेसी म्हणजे कोण? तर इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये असेसी कोणाला म्हटलं जातं? तर ज्या व्यक्ती किंवा जो व्यक्ती गव्हर्नमेंटला म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इन्कम टॅक्सचे पैसे देणं आहे अशा व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. असेसी मीन्स ए पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. जो व्यक्ती गव्हर्नमेंटला म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इन्कम टॅक्सचे पैसे किंवा इन्कम टॅक्स रिलेटेड व्याजाचे पैसे, इन्कम टॅक्स रिलेटेड फाईन किंवा पेनल्टीचे पैसे देणं आहे अशा व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. किंवा असेसी अजून कोणाला म्हणतात? तर असेसी मीन्स अ पर्सन ऑन होम ए इन्कम टॅक्स केस इज गोईंग ऑन. एखाद्या व्यक्तीवरती जर इन्कम टॅक्सची केस चालू असेल तर त्या देखील व्यक्तीला इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये असेसी असं म्हटलं जातं. त्यामुळे सोप्या भाषेमध्ये जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्सचे पैसे देणं आहे अशा प्रत्येक व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. ओके, तुमचे पेरेंट्स गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करतात, ओके, त्यामुळे त्यांना इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये असेसी असं म्हटलं जातं. ओके, दिस इज द सेकंड कन्सेप्ट. आणि जी तिसरी कन्सेप्ट तुम्ही पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिली ती म्हणजे पर्सन. पर्सन म्हणजे व्यक्ती. आपल्याला पर्सन म्हणजे व्यक्ती म्हणजे फक्त तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती असं वाटतं, परंतु इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे पर्सनमध्ये कोणकोण येतं? तर द टर्म पर्सन इन्क्लूड अन इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल म्हणजे ह्युमन बीइंग, तुमच्या माझ्यासारखा. इट इन्क्लूड मेल, फिमेल, मेजर, मायनर, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्ती येतो. इट इन्क्लूड्स पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्था. इट इन्क्लूड्स ए कंपनी, कंपनी त्यामध्ये येते. त्यामध्ये AOP, असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, लोकल अथॉरिटीज, ऑल आर इन्क्लुडेड अंडर द कन्सेप्ट ऑफ पर्सन. ह्या सर्वांना पर्सन असं म्हटलं जातं.
आपल्याला याच्यापूर्वीपर्यंत आपल्याला पर्सन म्हणजे व्यक्ती, व्यक्ती म्हणजे तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती, स्त्री असेल पुरुष असेल असं आपण फक्त पर्सन म्हणतो, परंतु इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे पर्सनमध्ये एवढ्या सर्व गोष्टी ह्या इन्क्लूड केल्या जातात. ओके, दीज आर द थ्री कन्सेप्ट्स विच यू हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस लेक्चर. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर यू आर गोइंग टू स्टडी टू अनदर कन्सेप्ट्स विच आर मोर यूजफुल व्हाईल सॉल्विंग द प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. आपण ज्यावेळेला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, ज्यावेळेला तुम्ही इन्कम टॅक्सचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल, त्यावेळेला ह्या दोन्हीही कन्सेप्ट तुम्हाला लागणार आहेत. त्यातली जी पहिली कन्सेप्ट आहे, द फर्स्ट कन्सेप्ट दॅट यू आर गोइंग टू स्टडी इज प्रिव्हियस इयर, विच इज पॉप्युलरली नोन ॲज पी वाय. जी पहिली कन्सेप्ट तुम्ही शिकणार आहात ती आहे प्रिव्हियस इयर, ज्यालाच पी वाय असं म्हटलं जातं. अँड द मीनिंग ऑफ प्रिव्हियस इयर इज गिव्हन इन सेक्शन 3 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. इन्कम टॅक्सचा जो काही कायदा आहे त्या कायद्यातील सेक्शन 3 ही प्रिव्हियस इयरची कन्सेप्ट दिलेली आहे. आपल्याला इयर माहिती, इयर म्हणजे वर्ष. ओके, वर्ष 12 असतं हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला कॅलेंडर इयर माहिती आहे. आपलं कॅलेंडर चालू होतं जानेवारीला आणि संपतं कधी? डिसेंबरला. दिस इज द कॅलेंडर इयर, करेक्ट. आपण 11 जे काही अकाउंटिंग शिकलेलो आहोत, जे काही बिझनेसचं अकाउंटिंग होतं, बिझनेसचं वर्ष चालू कधी होतं? द फायनान्शियल इयर ऑफ द बिझनेस स्टार्ट्स ऑन 1 एप्रिल अँड इट एंड्स ऑन 31 मार्च, करेक्ट. दिस इज द फायनान्शियल इयर विच एव्हरी बिझनेसमन हॅज टू फॉलो. द बिझनेस मे बी सोल प्रोप्रायटरी बिझनेस, द बिझनेस मे बी पार्टनरशिप बिझनेस, द बिझनेस मे बी HUF बिझनेस, ऑर इट मे बी अ कंपनी. ईच अँड एव्हरी बिझनेस इन इंडिया हॅज टू फॉलो द सेम फायनान्शियल इयर विच स्टार्ट्स ऑन 1 एप्रिल अँड विच एंड्स ऑन 31 मार्च. बिझनेस कोणताही असू, छोटा असू, मध्यम असू, मोठा असू, सोल प्रोप्रायटरी असो, पार्टनरशिप असो किंवा कंपनी असो, प्रत्येक बिझनेसला 1 एप्रिल ते 31 मार्च हेच आर्थिक वर्ष फॉलो करावं लागतं. आणि 1 एप्रिल ते 31 मार्च याच्यामध्ये एकूण किती महिने आहेत? तर एकूण 12 आहेत. ओके, मग हे जे 12 आहेत हे आपल्याला फक्त आता लक्षात ठेवा, वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि वर्षाचा शेवट कधी होतो? तर 31 मार्चला होतो, बरोबर. आणि हे एकूण 12 वर्ष असतं. आता जी आपली कन्सेप्ट आहे प्रिव्हियस इयर, प्रिव्हियस इयर म्हणजे काय? तर बघा काय सांगितले, द प्रिव्हियस इयर इज अल्सो नोन ॲज इन्कम इयर ऑर इट इज अल्सो नोन ॲज फायनान्शियल इयर. प्रिव्हियस इयरलाच फायनान्शियल इयर किंवा इन्कम इयर असं म्हटलं जातं. फायनान्शियल इयरची सुरुवात कधी होते आपली? 1 एप्रिलला. शेवट कधी होतो? 31 मार्चला. एकूण किती महिने असतात? तर 12 असतात. प्रिव्हियस इयर इज अल्सो नोन ॲज अ फायनान्शियल इयर. प्रिव्हियस इयरलाच फायनान्शियल इयर देखील म्हटलं जातं. आणि त्यामध्ये जे फायनान्शियल इयर आहे, फायनान्शियल इयरची सुरुवात 1 एप्रिल ते 31 मार्च असते. या फायनान्शियल इयरपैकी प्रिव्हियस इयर कोणतं? तर बघा काय सांगितले, प्रिव्हियस इयर इज अ पार्ट ऑफ फायनान्शियल इयर. प्रिव्हियस इयर हा फायनान्शियल इयरचाच भाग आहे. फायनान्शियल इयर असतं आपलं 1 एप्रिल ते 31 मार्च, आणि ड्युरिंग विच ए पर्सन अर्न्स अन इन्कम. हे सर्वात महत्त्वाचं की आपलं जे काही वर्ष आहे, उदाहरणार्थ बघा की वर्षाची सुरुवात होते 1 एप्रिलला आणि वर्षाचा शेवट होतो 31 मार्चला. एकूण वर्षामध्ये 12 असतात. या 12 आपण एखाद्या व्यक्तीने किती दिवस इन्कम मिळवलं, ड्युरिंग विच ए पर्सन अर्न्स अन इन्कम, 12 किती महिने आपण इन्कम मिळवलं त्या कालावधीला प्रिव्हियस इयर असं म्हटलं जातं. आता तुम्ही तुमच्या पेरेंट्सचा विचार करा. तुमचे पेरेंट्स, आई किंवा वडील, वडील जनरली नोकरी करत असतील, बिझनेस करत असतील, उत्पन्न इन्कम मिळवत असतील. ते गेले 10-15-20 नोकरी करतात, बरोबर. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च कोणतेही वर्ष घ्या, 1 एप्रिल 2020 घ्या ते 31 मार्च 2021 आपण विचार केला, 1 एप्रिलला पण ते नोकरीला होते, 31 मार्चला पण होते. म्हणजे वर्षातले जे काही 12 आहेत, 12 त्यांनी इन्कम मिळवलेला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 12 इन्कम मिळवला असेल तर त्याचं प्रिव्हियस इयर जे आहे ते 12 होतं. बघा काय सांगितले, प्रिव्हियस इयर इज अ इयर इन विच ए पर्सन अर्न्स अन इन्कम. ज्या वर्षी आपण इन्कम मिळवतो त्या वर्षाला प्रिव्हियस इयर म्हणायचं.
मग तुम्ही म्हणाल आम्ही दरवर्षी एखाद्या व्यक्ती समजा तुम्ही नोकरीला लागला समजा गेल्या वर्षी तुम्ही नोकरीला लागलेला तुम्ही गेल्या वर्षी इन्कम मिळवलं म्हणजे ते झालं प्रिव्हियस इयर या वर्षी पण इन्कम मिळवताय म्हणजे हे सुद्धा प्रिव्हियस इयर पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही पुढचे प्रत्येक वर्ष तुम्ही इन्कम मिळवणार ज्या वर्षी एखादा व्यक्ती इन्कम मिळवतो त्या वर्षाला प्रिव्हियस इयर म्हटलं जातं आणि एकदा व्यक्ती नोकरीला लागला की पुढचे 25-30 वर्ष तो सलग नोकरी करतो किंवा बिझनेस करतो प्रोफेशन चालवतो सलग इन्कम मिळवतो त्यामुळे प्रत्येक वर्ष मग ते 2017-18 असो 18-19, 19-20, 20-21 2021-22, 22-23, 24-25 ओके हे सर्व वर्ष आपण इन्कम मिळवणार त्यामुळे हे सर्व वर्ष झाले प्रिव्हियस इयर आणि प्रिव्हियस इयर म्हणजे काय तर ज्या वर्षी आपण इन्कम मिळवतो ते वर्ष त्याला प्रिव्हियस इयर म्हणायचं आणि आपण प्रत्येक वर्षी इन्कम मिळवतो त्यावेळी प्रत्येक वर्ष हे प्रिव्हियस इयर असतं आणि जनरली काय सांगितलं बघा जनरली ए प्रिव्हियस इयर इज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स नॉर्मली मगाशी जे आपण उदाहरण पाहिलं तुमच्या पेरेंट्सचं तुमचे वडील जे इन्कम मिळवतात ते नोकरीतून इन्कम मिळवत असतील बिझनेसमधून इन्कम मिळवत असतील किंवा आणि कोणत्या मार्गाने इन्कम मिळवत असतील ते गेले मागचे 10-15-20 वर्ष नोकरी करतात बिझनेस इन्कम मिळवतात त्यामुळे 1 एप्रिल ते 31 मार्च जे 12 महिने आहेत 12 च्या 12 महिने त्यांनी इन्कम मिळवलेला असणार त्यामुळे त्यांच्यासाठी 12 महिने त्यांनी इन्कम मिळवला त्यामुळे त्यांचं प्रिव्हियस इयर झालं 12 महिन्याचं जनरली प्रिव्हियस इयर हे 12 महिन्याचं असतं परंतु काही सिच्युएशन्समध्ये काही केसेसमध्ये ते 12 महिन्यापेक्षा कमीसुद्धा असू शकतं बट इन सर्टन केसेस इट इज अ पिरियड लेस दॅन 12 मंथ्स 12 महिन्यापेक्षा ते कमीचंसुद्धा असू शकतं ते कोणत्या सिच्युएशन आहे तीन सिच्युएशन पुढे आपण पाहणार आहोत बघा इफ अन इंडिव्हिज्युअल इज अर्निंग अन इन्कम कंटिन्युअसली थ्रू आउट द इयर जर एखाद्या व्यक्तीनं वर्षभर वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि वर्षाचा शेवट हा 31 मार्चला होतो 1 एप्रिल ते 31 मार्च 12 महिने आहेत जर एखाद्या व्यक्तीने वर्षभर सलग 12 च्या 12 महिने इन्कम मिळवला तर हिज प्रिव्हियस इयर विल बी अ पिरियड ऑफ 12 मंथ्स जे आपण तुमच्या आई वडिलांचं उदाहरण पाहिलं तुमचे वडील गेले 15-20 वर्ष नोकरी करतात इन्कम मिळवतात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे 12 महिने जे आहे ते 12 च्या 12 महिने त्यांनी इन्कम कमवलं आहे तेव्हा हे 12 महिने त्यांचं झालं प्रिव्हियस इयर सो जनरली प्रिव्हियस इयर इज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स बट देर आर सर्टन सिच्युएशन्स इन विच द प्रिव्हियस इयर इज लेस दॅन 12 मंथ्स ते इथं दिलं आहेत बघा इन द फॉलोईंग सिच्युएशन्स ए प्रिव्हियस इयर इज अ पिरियड लेस दॅन 12 मंथ्स काही सिच्युएशन्स आहेत तीन सिच्युएशन इथं दिलेल्या आहेत त्या सिच्युएशनमध्ये प्रिव्हियस इयर जे आहे ते 12 महिन्यापेक्षा कमीचं असतं कोणत्या सिच्युएशन आहेत पहिली सिच्युएशन बघा इफ एनी पर्सन गेट्स अ न्यू जॉब फॉर द फर्स्ट टाईम एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा नोकरी लागली फर्स्ट टाईम नवीन जॉब लागला पहिल्यांदा आणि कधी लागला इन बिटवीन द इयर वर्षाच्या आधेमध्ये त्याला नोकरी लागली आणि पहिल्यांदाच लागली त्याच्या अगोदर तो कोणतेही पैसे मिळवत नव्हता इन्कम त्याला मिळत नव्हतं वर्षाच्या आधेमध्ये आपलं वर्ष सुरू कधी होतं 1 एप्रिलला वर्ष संपतं कधी 31 मार्चला याच्या आधेमध्ये उदाहरणार्थ म्हणून दिले बघा की फॉर एक्झाम्पल मिस्टर अजय गेट्स अ न्यू जॉब अजय नावाचा व्यक्ती आहे त्याला नवीन जॉब लागला कधी लागला फॉर द फर्स्ट टाईम पहिल्यांदाच नोकरी लागली आणि कधी ऑन 1 डिसेंबर 2020 आता नोकरी त्याला लागलेली 1 डिसेंबर म्हणजे 1/12ला म्हणजे 1/12ला नोकरी लागली म्हणजे या डिसेंबरमध्ये त्याने इन्कम मिळवला 1 डिसेंबर म्हणजे डिसेंबर महिना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च बरोबर 31 मार्चला आपलं वर्ष संपतं म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एकूण 4 महिने हे जे वर्ष आहे आपलं वर्ष 31 मार्चला संपतं बरोबर डिसेंबरला नोकरी लागली त्यामुळे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे 4 महिनेच त्यांनी इन्कम मिळवला आणि आपलं आर्थिक वर्ष जे 31 मार्चला संपतं ते संपलं बरोबर म्हणजे वर्ष ॲक्च्युली असतं 12 महिन्याचं पण 12 महिन्यापैकी या व्यक्तीला फक्त 4 महिनेच इन्कम मिळवला कधीपासून कधीपर्यंत 1 डिसेंबरला सुरू झालं ते कंटिन्युअस तो नोकरी करणार आहे परंतु आपलं वर्ष संपतं 31 मार्चला बरोबर तेव्हा 1 डिसेंबर ते 31 मार्च जे 4 महिने आहेत बघा हिज प्रिव्हियस इयर विल बी अ पिरियड ऑफ 4 मंथ्स फ्रॉम 1 डिसेंबर 2020 टू 31 मार्च 2021 त्याचं जे प्रिव्हियस इयर आहे प्रिव्हियस इयर म्हणजे काय त्यानं उत्पन्न मिळवलेला कालावधी इन्कम मिळवलेला कालावधी
त्याला नोकरी लागली 1 डिसेंबरला, त्याच्या अगोदर त्याचं इन्कम काहीही नव्हतं, पहिल्यांदाच नोकरी लागली. म्हणजे इन्कम मिळायची सुरुवात 1 डिसेंबरला सुरू झाली. 1 डिसेंबरपासून आपलं वर्ष संपते 31 मार्चला, त्यामुळे 1 डिसेंबर ते 31 मार्च हे फक्त झाले किती, 4 महिने. ह्या सिच्युएशनमध्ये प्रिव्हियस इयर 4 महिन्याचंच असेल. ओके, जनरली प्रिव्हियस इयर 12 महिन्याचं असतं, परंतु एखाद्या व्यक्तीला वर्षाच्या आधीमध्ये नोकरी लागली असेल पहिल्यांदाच, तर नोकरी लागल्यापासून ते वर्ष संपेपर्यंत जे काही 4, 5, 6 महिने असतील ते झालं त्याचं प्रिव्हियस इयर. बघा, हिज प्रिव्हियस इयर विल स्टार्ट फ्रॉम डेट ऑफ जॉईनिंग द जॉब. नोकरी कधी लागली, 1 डिसेंबरला, आणि कधीपर्यंत, अप टू 31 मार्च. नोकरी लागल्यापासून 1 डिसेंबरपासून वर्ष संपते 31 मार्च, हे 4 महिने झाले त्याचं प्रिव्हियस इयर. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला नवीन जॉब लागला पहिल्यांदाच, तर त्याचं प्रिव्हियस इयर हे 12 महिन्यापेक्षा कमीचं असतं. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड सिच्युएशन आहे की इफ एनी पर्सन स्टार्ट्स अ न्यू बिझनेस फॉर द फर्स्ट टाइम इन बिटवीन द इयर. जसं आत्ता आपण पाहिलं, वर्षाची सुरुवात होते 1 एप्रिलला आणि वर्षाचा शेवट कधी होतो, 31 मार्चला. जर एखाद्या व्यक्तीने या वर्षाच्या आधीमध्ये नवीन बिझनेस चालू केला, बिझनेस सुरू केला म्हणजे त्याला इन्कम मिळायला सुरुवात झाली, आणि बिझनेस पहिल्यांदा सुरू केला, त्याच्या अगोदर तो नोकरी करत नव्हता, बिझनेस करत नव्हता. ओके, इफ एनी पर्सन स्टार्ट्स अ न्यू बिझनेस फॉर द फर्स्ट टाइम, टेक सिंपल एक्झाम्पल. एक्झाम्पल दिले बघा, मिस ज्योती स्टार्ट्स अ न्यू बिझनेस फॉर द फर्स्ट टाइम. नवीन बिझनेस चालू केला, पहिल्यांदाच बिझनेस चालू केला आहे, ऑन 1 जानेवारी 2021, म्हणजे 1 जानेवारी म्हणजे 1/1/2021 बरोबर, या तारखेला बिझनेस चालू केला. 1 जानेवारी म्हणजे जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना, 3 महिने. मार्च 31 मार्चला आपलं वर्ष संपतं, म्हणजे फक्त 3 महिने बरोबर. म्हणजे चालू जे वर्ष आहे, सध्याचं वर्ष, या वर्षापैकी फक्त 3 महिने बिझनेस चालवला, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. 31 मार्चला वर्ष संपलं, एप्रिल, मे, जून पुढं बिझनेस चालू राहणार आहे, पण या वर्षापुरता विचार केला तर 1 जानेवारीला बिझनेस चालू केलेला आहे, म्हणजे जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना आणि मार्च असे 3 महिने. 31 मार्चला वर्ष संपेल, म्हणजे एवढे 3 महिनेच फक्त पैसे मिळवले, इन्कम मिळवलं. त्यामुळे हर प्रिव्हियस इयर विल बी अ पिरियड ऑफ 3 मंथ्स, 3 महिने, फ्रॉम 1 जानेवारी 2021 to 31 मार्च 2021. ह्या सिच्युएशनमध्ये यांचं प्रिव्हियस इयर फक्त 3 महिन्याचंच झालं. आता 3 महिन्याचंच प्रिव्हियस इयर आहे, पुढच्या वर्षी, आता पुढचं वर्ष कधी चालू होईल सांगा, नवीन वर्ष सुरू होणार 1 एप्रिलला, वर्ष संपलं कधी, 31 मार्च 2021, म्हणजे चालू होणार नवीन वर्ष 1/4/2021. 1/4/2021ला चालू झालेलं वर्ष कधी संपणार, 31/3/2022ला वर्ष संपणार. ओके, हे पहिल्यांदा नवीन बिझनेस चालू केलेला, म्हणून ह्यांचं प्रिव्हियस इयर फक्त 3 महिन्याचं आलं. हिथून पुढं जर हा बिझनेस यांनी पुढे कंटिन्यू ठेवला, पुढचे 5, 10, 20 वर्ष, पुढच्या वर्षी त्यांचं प्रिव्हियस इयर हे पूर्ण 12 महिन्याचं असणार आहे. असं होत नाही की एकदा प्रिव्हियस इयर 3 महिन्याचे, 4 महिन्याचे म्हणजे तेच कंटिन्यू होईल. ओके, यावर्षी नवीन बिझनेस सुरू केला वर्षाच्या मध्ये, ओके, 1 जानेवारीला सुरू केला, त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने, त्यामुळे पहिलं प्रिव्हियस इयर हे 3 महिन्याचं, त्याच्या पुढचं वर्ष जे आहे ते पूर्णपणे 12 महिन्याचं असणार आहे. ओके, जर त्यांनी पुढचे 12 महिने, पुढच्या वर्षी वर्षभर जर बिझनेस चालू ठेवला, तर त्यांचं प्रिव्हियस इयर हे 12 महिन्याचं असेल. बघा, हिज प्रिव्हियस इयर विल स्टार्ट फ्रॉम डेट ऑफ स्टार्टिंग द बिझनेस. बिझनेस कधी चालू केला, 1 जानेवारीपासून, आणि कधी वर्ष संपेल, 31 मार्चला. त्यामुळे हे 3 महिने हे झालं प्रिव्हियस इयर. सो इफ एनी पर्सन स्टार्ट्स अ न्यू बिझनेस ड्युरिंग द इयर फॉर द फर्स्ट टाइम, देन हिज प्रिव्हियस इयर विल स्टार्ट फ्रॉम डेट ऑफ स्टार्टिंग द बिझनेस टू द 31 मार्च. बिझनेस चालू केलेल्या तारखेपासून 31 मार्चपर्यंतचा जो काही 3-4 महिने कालावधी असेल तेवढाच फक्त असतो त्याचा प्रिव्हियस इयर. दिस इज सेकंड सिच्युएशन. नाव द थर्ड अँड लास्ट सिच्युएशन. बघा काय सांगितलं आहे, व्हेन द इन्कम सोर्स ऑफ एनी पर्सन इज स्टॉप्ड परमनंटली ड्यू टू एनी रिझन बिटवीन द इयर. एखाद्या व्यक्तीचा जो काही उत्पन्नाचा मार्ग होता तो कायमस्वरूपी बंद झाला वर्षाच्या आधीमध्ये. एक सोपं उदाहरण बघा, सपोज एखादा व्यक्ती आहे, तो एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा प्रायव्हेट नोकरी करत होता, प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता, आणि 58व्या वर्षी तो रिटायर झाला, आणि रिटायर झाला की पगार बंद होतो बरोबर. एखाद्या व्यक्तीचा उत्पन्नाचा जो मार्ग आहे तो जर कायमस्वरूपी बंद झाला असेल
किंवा दुसरं उदाहरण घ्या, एखाद्या व्यक्तीचं किराणा मालाचं दुकान होतं, 10-15 वर्ष दुकान चालवलं, परंतु जो दुकानदार आहे तो आजारी पडला किंवा त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे त्याला कायमस्वरूपासाठी दुकान बंद करावं लागलं. बिझनेस बंद झाला म्हणजे इन्कम पूर्णपणे बंद. नोकरीतून रिटायर झाला म्हणजे तुमचं सॅलरीचं इन्कम पूर्णपणे बंद. जर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वर्षाच्या आधीमध्ये जर पूर्णपणे बंद झालं असेल कायमस्वरूपासाठी, तरीसुद्धा त्या व्यक्तीचं प्रिव्हियस इयर हे 12 महिन्यापेक्षा कमी असतं. एक उदाहरण दिलं बघा इथे. फॉर एक्झाम्पल, मिस्टर विजय गेट्स रिटायर्ड ऑन 30 जून 2020. 30 जून 2020 मिस्टर विजय जे आहे ते रिटायर झाले आफ्टर वर्किंग फॉर लास्ट 20 इयर्स. 20 वर्ष नोकरी केली, 20 वर्षानंतर ते ह्या तारखेला रिटायर झाले. ओके, हिज इन्कम सोर्स विल बी स्टॉप्ड ऑन द डेट ऑफ हिज रिटायरमेंट. ज्या तारखेला ते रिटायर झालेत, निवृत्त झाले, म्हणजे आता त्यांचं सॅलरी इन्कम बंद झालेलं आहे. मग आता चालू वर्षी त्यांना सॅलरी किती मिळाली, किती दिवस मिळाले बघा. आपलं वर्ष चालू कधी होतं? 1 एप्रिलला. एप्रिलमध्ये ते नोकरीला होते, मेमध्ये पण होते आणि जूनमध्ये सुद्धा होते. बघा, 30 जूनला ते रिटायर झालेत, म्हणजे जूनपर्यंत चालू वर्ष चालू होतं आपलं 1 एप्रिलला, म्हणजे एप्रिल महिना, एप्रिल, मे आणि जून, 3 महिने फक्त त्यांना इन्कम मिळालं. 3 महिने झाले की ते रिटायर झाले, 3 महिने फक्त. बघा, हिज प्रिव्हियस इयर विल बी ऑफ 3 मंथ्स. 3 महिने कधीपासून? फ्रॉम 1 एप्रिल. वर्ष चालू झालं 1 एप्रिल 2020 ते कधीपर्यंत? त्यांचे रिटायरमेंटपर्यंत 30 जून 2020. हे फक्त 3 महिने, हे झालं त्यांचं प्रिव्हियस इयर. आता याच्या अगोदर ते गेले 20 वर्ष नोकरी करतात, म्हणजे ह्याच्या अगोदर आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये प्रिव्हियस इयर त्यांचा फक्त 3 महिन्याचा आहे, परंतु त्याच्यापूर्वी ते गेले 20 वर्ष नोकरी करतात, म्हणजे पाठीमागचे जे काय 18-19 वर्ष आहेत त्यांचं, पाठीमागचे जे काही प्रिव्हियस इयर असतील ते पूर्णपणे 12 महिन्याचेच असणार आहेत. कारण रिटायर आत्ता झाले, याच्यापूर्वी 20 वर्ष, ते वर्षातले 12-12 महिने, 1 एप्रिल ते 31 मार्च, 12-12 महिने ते नोकरी करत होते, 12 महिने त्यांना इन्कम मिळत होतं, त्यामुळे त्यांचं प्रिव्हियस इयर हे 12 महिन्यांचंच होतं पाठीमागचे गेले 18-19 वर्ष. परंतु चालू वर्षी ते रिटायर झाले, वर्ष सुरू झालं 1 एप्रिलला आणि ते रिटायर झाले 30 जूनला, त्यामुळे एप्रिल, मे आणि जून हे 3 महिनेच फक्त त्यांना इन्कम मिळालं. रिटायर झाल्यानंतर त्यांचं इन्कम पूर्णपणे बंद झालं, त्यामुळे हे 3 महिने त्यांना इन्कम कमवलं. त्यामुळे जो काही कालावधी आहे, आपलं आर्थिक वर्ष, फायनान्शियल इयर स्टार्ट्स फ्रॉम 1 एप्रिल अँड इट एंड्स ऑन 31 मार्च, अँड ड्युरिंग धिस पिरियड, फॉर हाऊ मच पिरियड ए पर्सन अर्न्स अन इन्कम, दॅट पर्टिक्युलर पिरियड इज कॉल्ड एज अ प्रिव्हियस इयर. आपलं जे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असतं, ह्या 12 महिन्यापैकी एखाद्या व्यक्तीने किती महिने इन्कम कमवला त्या कालावधीला, या व्यक्तीने 1 एप्रिल ते 30 जून 3 महिनेच इन्कम त्यांना मिळालं, त्यामुळे हे 3 महिने झालं त्यांचं प्रिव्हियस इयर. आणि खाली महत्त्वाचे नोट काय सांगितलं बघा, इफ अ प्रिव्हियस इयर इज लेस दॅन 12 मंथ्स, जर प्रिव्हियस इयर तुमचं 12 महिन्यापेक्षा कमीच असेल, जसं आपण पहिल्या 2 एक्झाम्पलमध्ये पाहिलं, नवीन बिझनेस आणि नवीन जॉबचं, तर इट मे बिकम ए पिरियड ऑफ 12 मंथ्स इन द नेक्स्ट फायनान्शियल इयर. जे आपण मागाशी पाहिलं की बिझनेस 1 जानेवारीला चालू केला, त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिन्याचंच फक्त प्रिव्हियस इयर आहे. परंतु तो बिझनेस जर त्यांनी पुढे 10-15 वर्ष कंटिन्यू ठेवला, 4-5 वर्ष जरी कंटिन्यू ठेवला, तरी पुढच्या वर्षी त्यांचं प्रिव्हियस इयर हे 12 महिन्याचंच असणार. कारण की 12-12 महिने, 1 एप्रिल ते 31 मार्च, 12 महिने त्यांनी बिझनेस चालवला, म्हणजे 12 महिने इन्कम मिळवलं, तर त्यांचं प्रिव्हियस इयर हे 12 महिन्याचंसुद्धा होऊ शकतं. ओके, दिस इज द कन्सेप्ट ऑफ प्रिव्हियस इयर. सो प्रिव्हियस इयरचा अर्थ एवढाच होतो, प्रिव्हियस इयर मीन्स अ इयर इन विच ए पर्सन अर्न्स अन इन्कम. एखादा व्यक्ती उत्पन्न जे मिळवतो वर्षभरापैकी, वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होते, वर्षाचा शेवट 31 मार्चला होतो, या कालावधीमध्ये त्या व्यक्तीने किती दिवस इन्कम मिळवलं, 4 महिने, 6 महिने, 8 महिने, 9 महिने का 12 महिने इन्कम मिळवलं, त्या कालावधीला प्रिव्हियस इयर असं म्हटलं जातं. आणि एखादा व्यक्ती नोकरी करत असेल, बिझनेस करत असेल, प्रोफेशन चालवत असेल किंवा काही काम करत असेल, प्रत्येक वर्षी तो इन्कम मिळवत असतो, मग ते 2014-15-15, 16-16, 17-17, 18-18, 19-19, 20-21, 21-22 घ्या, प्रत्येक वर्षी तो इन्कम मिळवतो, त्यामुळे प्रत्येक वर्ष जे आहे ते प्रिव्हियस इयरच असतं.
Okay, this is the concept of previous year, and generally previous year is a period of 12 months, but in certain cases it is less than 12 months also. Okay, te jale concept previous year. Now the second and last concept of today's lecture, that is assessment year. Assessment year is popularly known as AY, and the concept of assessment year is given in section 2 subsection 9 of Income Tax Act. इन्कम टॅक्सचा जो काही सेक्शन 2 आहे सबसेक्शन 9 यामध्ये ही असेसमेंट इयरची कन्सेप्ट आपल्याला सांगितलेली आहे. असेसमेंट इयरचा अर्थ काय? तर सर्वात महत्त्वाचं, असेसमेंट इयर मीन्स अ पिरियड ऑफ 12 मंथ्स. असेसमेंट इयर हे नेहमी 12 महिन्याचंच असतं. जसं आपलं कॅलेंडर 12 महिन्याचं असतं, बिझनेसचं फायनान्शियल इयर 12 महिन्याचं असतं, तसं असेसमेंट इयर हे दर वेळेला 12 महिन्याचंच असतं. ते कधीही 12 महिन्यापेक्षा कमी किंवा 12 महिन्यापेक्षा जास्त असत नाही. असेसमेंट इयर इज ऑलवेज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स विच स्टार्ट्स ऑन 1 एप्रिल अँड विच एंड्स ऑन 31 मार्च ऑफ द नेक्स्ट इयर. 1 एप्रिलला ह्याची सुरुवात होते आणि 31 मार्चला याचा शेवट होतो. द असेसमेंट इयर इज ऑलवेज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स, नेहमी 12 महिन्याचंच असतं, विच स्टार्ट्स ऑन 1 एप्रिल अँड विच एंड्स ऑन 31 मार्च. ओके, दिस इज असेसमेंट इयर. आता असेसमेंट इयर आणि कशाला म्हटलं जातं? असेसमेंट इयरचा ॲक्च्युअल अर्थ काय? तर अन असेसमेंट इयर मीन्स अ इयर, असं वर्ष, इन विच ए पर्सन हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑन द इन्कम अर्न ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. आपण जे इन्कम मिळवलेलं आहे त्या इन्कमवरती आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. ज्या वर्षी आपण टॅक्स पेड करतो त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा, असेसमेंट इयर मीन्स अ इयर इन विच पर्सन हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला ज्या वर्षी टॅक्स पेड करावा लागतो त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. एक साधं सोपं उदाहरण, सपोज 2019-20 हे वर्ष आहे, 2019-20, आणि एखाद्या व्यक्तीचं नाव आहे अजय. अजय नावाच्या व्यक्तीने या वर्षभरामध्ये 6 लाख रुपये इन्कम मिळवला. सॅलरीतून असेल, बिझनेसमधून असेल, इन्कम किती मिळवलं? 6 लाख. 2019-20 इन्कम मिळवलं 6 लाख रुपये. आपण मागाशी पाहिलं की ज्या वर्षी आपण इन्कम मिळवतो त्या वर्षाला म्हणायचं प्रिव्हियस इयर. आपण या वर्षामध्ये बघा 2019-20 6 लाख इन्कम मिळवलं आहे, म्हणजे 2019-20 झालं प्रिव्हियस इयर. आता हे जे इन्कम मिळवलं 6 लाख, या इन्कमचा टॅक्स कधी पेड करायचा असतो? तर ज्या वर्षी आपण इन्कम मिळवलं आहे 2019-20 त्याच्या पुढच्या वर्षी. पुढचं वर्ष कुठलं असणार आहे? 2021. इन्कम ज्या वर्षी मिळवलं ते वर्ष म्हणजे प्रिव्हियस इयर, आणि या इन्कम जे 6 लाख आहे याचा टॅक्स पुढच्या वर्षी 2019-20 पुढचं म्हणजे कुठलं? 2021. या वर्षी टॅक्स पेड करायचा आणि त्या वर्षाला म्हणायचं असेसमेंट इयर. असेसमेंट इयरमध्ये आपण जे प्रिव्हियस इयर मध्ये इन्कम कमवलेलं आहे 6 लाख, त्या वर्षाचा टॅक्स आपण असेसमेंट इयरमध्ये पेड करतो. सो असेसमेंट इयर मीन्स अ इयर इन विच ए पर्सन पेज टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑन द इन्कम अर्न्ड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. एखाद्या व्यक्तीनं प्रिव्हियस इयरमध्ये, जे आपण उदाहरण पाहिलं, अजयने 2019-20 या प्रिव्हियस इयरमध्ये 6 लाख इन्कम मिळवला, मग या इन्कमचा टॅक्स पुढच्या वर्षी म्हणजे 2021 पेड करायचा, त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. त्यामुळे असेसमेंट इयरमध्ये आपण गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करतो, त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. बघा काय सांगितलं आहे, इन अदर वर्ड्स असेसमेंट इयर मीन्स अ इयर इन विच इन्कम अर्न्ड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरमध्ये त्या अजयने जे 6 लाख रुपये इन्कम मिळवलं होतं त्या इन्कमचं इज असेस्ड फॉर टॅक्स, त्या इन्कमचं टॅक्ससाठी असेसमेंट केलं जातं, कॅल्क्युलेशन केलं जातं, त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. त्यामुळे ज्या वर्षी आपण इन्कम मिळवलं ते प्रिव्हियस इयर, आणि त्याच्या पुढच्या वर्षी आपण टॅक्स पेड करायचा, त्या पुढच्या वर्षाला, ज्या वर्षी आपण टॅक्स पेड करतो त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. आणि बघा काय सांगितलं आहे, असेसमेंट इयर इज ऑलवेज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स. असेसमेंट इयर नेहमी 12 महिन्याचं असतंच, इवन इफ अ प्रिव्हियस इयर इज ऑफ 12 मंथ्स ऑर लेस दॅन 12 मंथ्स. तुमचं प्रिव्हियस इयर 12 महिन्याचं असू नाही तर 12 महिन्यापेक्षा कमी असू. बघा मागाशी जे आपण एक्झाम्पल पाहिले होते की एखाद्या व्यक्तीनं नवीन बिझनेस चालू केला 1 जानेवारीला, आणि त्यामुळे 1 जानेवारी टू 31 मार्च त्यांचं प्रिव्हियस इयर फक्त 3 महिन्याचंच आहे. जरी त्यांचं प्रिव्हियस इयर 3 महिन्याचं असलं, त्यांचं वर्ष संपलं कधी? 31 मार्च 2021. मग त्याच्या पुढचं वर्ष चालू कधी होणार? 1/4/21,
बरोबर 1/4/21 म्हणजे ते संपणार कधी 31/3/2022 बरोबर. त्यामुळे जरी ह्यांचं प्रिव्हियस इयर 3 महिन्याचं असलं तरी त्यांचं जे असेसमेंट इयर आहे ते पूर्णपणे 12 महिन्याचं असणार आहे. ओके, त्यांचं प्रिव्हियस इयर जे 3 महिन्याचं होतं 3 महिन्यात त्यांनी जे इन्कम मिळवलं त्याचा टॅक्स पुढच्या वर्षी म्हणजे 21/22 टॅक्स पेड करायचा. बरोबर, पाठीमागच्या वर्षी जे इन्कम मिळवलेलं आहे त्याचा टॅक्स पुढच्या वर्षी पेड करायचा. ज्या वर्षी टॅक्स पेड करावा लागतो त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. आणि जरी आपलं प्रिव्हियस इयर 12 महिन्याचं किंवा 12 महिन्यापेक्षा कमीच असलं तरी असेसमेंट इयर मात्र नेहमी 12 महिन्याचंच असतं. ओके, द फॉलोइंग टेबल शोज द असेसमेंट इयर फॉर डिफरंट प्रिव्हियस इयर. जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एखादा व्यक्ती, तुम्ही तुमच्या वडिलांचं एक्झाम्पल घ्या, आईचं एक्झाम्पल घ्या, की जे नोकरी करतात, जी इन्कम मिळवतात, 2015-16 ते नोकरी करत होते, इन्कम मिळवत होते, म्हणजे ते झालं प्रिव्हियस इयर. 16-17 पण इन्कम मिळवत होते म्हणजे ते पण प्रिव्हियस इयर. 17-18-18-19-19-20-20-21 हे सर्व वर्ष ते इन्कम मिळवत होते. ज्या वर्षी एखादा व्यक्ती इन्कम मिळवतो त्या वर्षाला प्रिव्हियस इयर असं म्हटलं जातं. हे प्रत्येक वर्षी आपण उदाहरण म्हणून प्रत्येक 5-6 वर्ष घेतलेली आहे. प्रत्येक वर्षी तुमच्या पेरेंट्सने इन्कम मिळवलं तेव्हा हे प्रत्येक वर्ष झालं प्रिव्हियस इयर. आता हे प्रत्येक वर्ष प्रिव्हियस इयर आहे. आता त्या प्रिव्हियस इयरचं असेसमेंट इयर कधी, तर जे मागाशी सांगितलं आपण ज्या वर्षी इन्कम मिळवतो 2015-16 जी इन्कम आपण मिळवू त्याचा टॅक्स पुढच्या वर्षी पेड करायचा. मग सांगा 15-16 पुढचं वर्ष कुठलं, तर 16-17, आणि त्या 16-17 म्हणायचं असेसमेंट इयर. 15-16 जर प्रिव्हियस इयर असेल तर असेसमेंट इयर असतं 16-17 पुढचं वर्ष. जे प्रिव्हियस इयर असतं 16-17 प्रिव्हियस इयर आहे, त्याच्या पुढचं वर्ष सांगा कुठलं, 17-18 हे झालं असेसमेंट इयर. उदाहरणार्थ 17-18 वर्षी तुम्ही 8 लाख इन्कम मिळवला, 17-18 तुम्ही 8 लाख रुपये कमवले, हे झालं प्रिव्हियस इयर. आणि त्या 8 लाखाचा टॅक्स भरायचा पुढच्या वर्षी म्हणजे 18-19 ज्या वर्षी आपण टॅक्स पेड करतो त्याला म्हणतो असेसमेंट इयर. पुढचं 18-19 तुमचं इन्कम सपोज 9 लाख आहे, इन्कम ज्या वर्षी कमवला ते प्रिव्हियस इयर, आणि याचा टॅक्स पेड करायचा पुढच्या वर्षी 18-19 पुढचं कुठलं, 19-20 ते झालं तुमचं असेसमेंट इयर. पुढचं 19-20 किंवा 20-21 घ्या, आत्ताचं लेटेस्ट जे आपल्याला एक्झाम्पलसाठी लागू आहे. तुमच्या पेरेंट्सनी 2020-21 सपोज इन्कम मिळवलं 11 लाख रुपये, ज्या वर्षी इन्कम मिळवलं ते प्रिव्हियस इयर, आणि 2020-21 इन्कम टॅक्स भरायचा पुढच्या वर्षी 20-21 पुढचं वर्ष कुठलं, 21-22 ते झालं तुमचं असेसमेंट इयर. त्यामुळे इन्कम मिळवतो ते प्रिव्हियस इयर असतं, आणि ज्या वर्षी इन्कम मिळवला आहे त्याच्या पुढच्या वर्षी टॅक्स भरायचा असतो. त्या पुढच्या वर्षाला, ज्या वर्षात आपण टॅक्स भरतो, टॅक्स गव्हर्नमेंटला पेड करतो, त्याला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. त्यामुळे इन्कम मिळवतो ते प्रिव्हियस इयर, आणि टॅक्स पेड पुढच्या वर्षी करावा लागतो त्या पुढच्या वर्षाला म्हणायचं असेसमेंट इयर. आणि जर इथं पाहिलं प्रत्येक वर्ष प्रिव्हियस इयर आहे, तसं प्रत्येक वर्ष हे असेसमेंट इयर असतं. बघा, असेसमेंट इयर 16-17 आधी असेसमेंट होतं, नंतर ते प्रिव्हियस इयर झालं. 17-18 अगोदर असेसमेंट इयर होतं, नंतर ते प्रिव्हियस झालं. 18-19 असेसमेंट, ते नंतर प्रिव्हियस झालं. 19-20 असेसमेंट इयर, ते नंतर प्रिव्हियस इयर झालं. 20-21 असेसमेंट आहे, ते नंतर प्रिव्हियस इयर झालं. एव्हरी इयर इज अ प्रिव्हियस इयर ॲज वेल ॲज असेसमेंट इयर. प्रत्येक वर्ष प्रिव्हियस इयर पण असतं आणि असेसमेंट इयर पण असतं. आपण जे सिलॅबसमध्ये नोट पाहिली की आपलं असेसमेंट इयर काय असणार आहे, 21-22 बरोबर. मग 21-22 प्रिव्हियस काय, प्रिव्हियस म्हणजे मागचं काय, 21-22 प्रिव्हियस असतं 20-21. दुसरं उदाहरण घ्या, 18-19 समजा असेसमेंट इयर असेल, त्याचा मागचं प्रिव्हियस काय, 2017-18. ओके, त्यामुळे प्रत्येक वर्ष जे आहे ते प्रिव्हियस इयर असतं आणि असेसमेंट इयर असतं. आपल्या सिलॅबसप्रमाणे आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलसाठी असेसमेंट इयर असणार आहे 2021-22. कारण आपल्या एक्झाम्पलमध्ये, सॉरी सिलॅबसमध्ये नोट काय, जे आपलं ॲकॅडमिक इयर आहे, शैक्षणिक वर्ष, तुम्ही ॲडमिशन घेतले 2021, तुमचं हे वर्ष पूर्ण 2022 बरोबर. त्यामुळे हे जे तुमचं शैक्षणिक वर्ष आहे तेच तुमचं असेसमेंट इयर मानायचं. त्यामुळे आपल्याला एक्झाम्पलसाठी असेसमेंट इयर असणार आहे 2021-22. आणि 2021-22 असेसमेंट इयर आहे म्हणजे त्याच्या प्रिव्हियस काय, 2020-21. त्यामुळे आपल्याला एक्झाम्पलसाठी प्रिव्हियस इयर 2021 आणि त्याचं असेसमेंट इयर काय असणार आहे, तर 21-22.
ओके दिस इज द कन्सेप्ट ऑफ असेसमेंट इयर. असेसमेंट इयरचा अर्थ एवढाच की असेसमेंट इयर मीन्स अ इयर इन विच ए पर्सन हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. ज्या वर्षी आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करावा लागतो त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. आणि टॅक्स कधी पेड केला जातो? प्रिव्हियस इयरमध्ये जी इन्कम मिळवलेला आहे. ओके 19-20 टॅक्स पेड करायचा 20-21, 20-21 टॅक्स पेड करायचा 21-22. ज्या वर्षी टॅक्स पेड करतो, इन्कम ज्या वर्षी मिळवलं आहे त्याच्या पुढच्या वर्षी आपण टॅक्स पेड करतो. त्या वर्षाला ज्या वर्षी आपण टॅक्स पेड करतो त्याला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असेसमेंट इयर इज ऑलवेज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स. नेहमी ते 12 महिन्याचंच असतं. जरी तुमचं प्रिव्हियस इयर 12 महिने किंवा त्याच्यापेक्षा कमी असलं तरी असेसमेंट इयर इज ऑलवेज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स. ओके सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ प्रिव्हियस इयर अँड असेसमेंट इयर. इन दिस लेक्चर वी हॅव सीन दीज टू कन्सेप्ट, दॅट इज प्रिव्हियस इयर अँड असेसमेंट इयर. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी अनदर टू इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ इन्कम टॅक्स. ओके सो दॅट्स इट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. हियर वी विल स्टॉप. थँक्यू व्हेरी मच.